पक्षांतरबंदी कायद्यातील अनुच्छेद 2 आणि 4 नुसार 16 आमदारांच्या अपात्रतेच्या कारवाईचा निर्णय ठरणार आहे। आमदार अपात्र ठरवले जाणारच नाहीत असे कोणी सांगू शकत नाही। घटनाक्रम उलटाही फिरू शकतो। नरहरी झिरवळ हे पुन्हा हंगामी सभापती होऊन आमदारांवर अपात्रतेची कारवाई होऊ शकते अथवा 7 ते 9 न्यायाधीशांच्या घटनापीठाच्या कोर्टात हा चेंडू टाकला जाऊ शकतो। आजवरच्या राजकीय इतिहासात असा पेच प्रसंग कधीही निर्माण झालेला नाही, त्यामुळे लोकशाहीच्या दृष्टीने हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे असा सूर घटनातज्ज्ञ आणि कायद्याच्या अभ्यासकांनी परिसंवादात आळवला। निमित्त होते पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित परिसंवादाचे। त्यामध्ये ज्येष्ठ विधिज्ञ सुधाकर आव्हाड आणि घटनातज्ज्ञ प्राध्यापक उल्हास बापट, ॲडव्होकेट आसिम सरोदे सहभागी झाले होते। यावेळी संघाचे अध्यक्ष स्वप्नील बापट आणि सरचिटणीस पांडुरंग सरोदे उपस्थित होते। ॲडव्होकेट आव्हाड म्हणाले, सभापती आणि उपसभापती यांच्या विरुद्ध अविश्वासाचा ठराव हा विचाराधीन असला पाहिजेत, पण मुळात ठराव आहे का तो ईमेलवर पाठवण्यात आला जो अधिकृत नव्हता, तरीही नरहरी झिरवळ यांच्या विरुद्ध अविश्वासाचा ठराव करून कांगावा करण्यात आला। शिंदे गटाला 10व्या परिशिष्टानुसार कोणत्या तरी पक्षात विलीनीकरण करावे लागेल। लोकशाहीमध्ये सगळे लिहिलेले नसते पण संकेत आहेत, आता लोकशाही तुडवली जात असल्याचं त्यांनी म्हटलं। ॲडव्होकेट आसिम सरोदे म्हणाले, राजकीय नेत्यांचा संविधानाशी काही संबंध आहे असं वाटत नाही। संविधानाची मोडतोड करून त्याचे नुकसान करणारे नेतृत्व म्हणजे लोकशाहीला लागलेले ग्रहण आहे। आमदार अपात्र ठरले तर आगामी निवडणूक लढवू शकणार नाहीत अशी तरतूद 10व्या परिशिष्टामध्ये करावी लागेल। घटनातज्ज्ञ डॉक्टर उल्हास बापट म्हणाले, पक्षांतरबंदी कायद्यानुसार पक्ष सोडता येणार नाही। देशातला सर्वात मोठा प्रश्न हा विश्वासार्हतेचा आहे। आपला कुणावरच विश्वास राहिलेला नाही। मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांचे पटत नसेल तर राज्यपालाला परत बोलवावे लागते, मात्र त्यांना हटवणे हे सर्वस्वी पंतप्रधानांच्या हातात असते। 75 वर्ष लोकशाही चाललेली आहे। बाकी कुठेही, पाकिस्तान असो, बांगलादेश असो, अफगाणिस्तान असो, केनिया असो, टॅन्झानिया असो, कुठेही लोकशाही टिकलेली नाही। चढ उतार येतात, जसं आणीबाणीमध्ये आला होता तसाच एक चढ उतार आता सुद्धा आलेला आहे। चढ उतार येतात, पण भारताच्या लोकशाहीला काही धोका आहे असं व्यक्तिगत मला वाटत नाही। वाक्य क्रमांक 1। वाक्य क्रमांक 2, सरांनी जे सांगितलं आंबेडकरांचं वाक्य, ते त्यांनी घटना समिती जो आपण समिती घटना जो स्वीकृत केली 26 नोव्हेंबरला, त्याच्या आदल्या दिवशी केलेलं भाषण आहे ते 25 नोव्हेंबरला, की एखादी सोन्यासारखी राज्यघटना सामान्य लोकांच्या हातात दिली तर ते त्याचं माती करतील, आणि एखादी सामान्य राज्यघटना चांगल्या लोकांच्या हातात दिली तर ते त्याचं सोनं करतील, हे त्यांचं वाक्य आहे। आपण सोनंही केलं नाही आणि माती पण केली नाही, कुठेतरी मध्यभागी आपण चाललोय। आणि तिसरं वाक्य माझं असं आहे जे डॉक्टर राजेंद्र प्रसादांनी शेवटच्या त्यांच्या भाषणात म्हटलं होतं, की मला 2 गोष्टींचं दुःख आहे ही राज्यघटना स्वीकारताना, मला 2 गोष्टींचं दुःख आहे, रिग्रेट शब्द आहे त्यांचा। एक दुःख असं की आपली राज्यघटना आपण भारतीय भाषेत लिहू नाही शकलो, आपण इंग्लिशमध्ये लिहिली, पहिलं दुःख। आणि दुसरं दुःख, देर इज नो गॅरंटी ॲट ऑल इन द कॉन्स्टिट्यूशन दॅट पीपल विथ इंटिग्रिटी अँड कॅरेक्टर वुड एंटर लेजिस्लेचर्स। कुठलीही अशी अट नाही आहे की ज्यांनी लेजिस्लेचरमध्ये जाणारा मनुष्य हा कॅरेक्टरचा आणि इंटिग्रिटीचा असेल। सुप्रीम कोर्टाचे अत्यंत महत्त्वाचे 15-20 जर का डिसिजन्स मला काढायला सांगितले तर त्याच्यामध्ये हा डिसिजन आत्ताचा येणार आहे। हा जो कुठला डिसिजन येईल तो येणार आहे, कारण भारतात 28 राज्य आहेत, 28 गव्हर्नर असणार आहेत, अनेक राजकीय पक्ष आहेत आणि पक्षांतर होतच राहणार आहे, तर संपूर्ण भारताच्या लोकशाहीच्या दृष्टीने हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे, अत्यंत महत्त्वाच्या निर्णयांपैकी हा असणार आहे। त्यामुळे तो योग्य रीतीने जनतेपुढे ठेवणं हे तुमचं कर्तव्य राहणार आहे।